मी 17 वर्षांची होते. मी किन्नरांच्या घरी एक मोलकरीण होते. एक दिवस चुकून मी त्यांच्या अंतरुणावर पडले, पण माझी तेव्हा शुद्ध हरपली जेव्हा मला किन्नरांचे ते रहस्य माहिती पडले जे संपूर्ण जगापासून लपवले जाते. मला त्या रात्री माहिती पडले होते की किन्नर मी माझ्या कामात व्यस्त होते आणि सोबतच विचारात मग्न होते, तेव्हा अचानकच एका किंचाळण्याच्या आवाजाने मी शुद्धीत आले आणि आजूबाजूला नजर फिरवून पाहिली तेव्हा मी खोलीत एकटीच होते आणि बाकी सर्व बाहेर होते. ही खोली गुरु आईची होती, ज्या खोलीची साफसफाई खास पद्धतीने केली जात होती कारण गुरु आईला स्वच्छता फार आवडत होती. म्हणून मी त्या खोलीची नीट पाहणी करून साफसफाई करत होते कारण मला माहिती होते की जर मी चांगल्या प्रकारे साफसफाई केली नाही तर गुरु आईपर्यंत माझी तक्रार नक्कीच जाणार. मला गुरु आईकडून ओरडा किंवा त्यांचा शाप घ्यायचा नव्हता. मी लहानपणापासून ऐकत आले होते की किन्नरांचा शाप खूप लवकर लागतो. बाहेरच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून मी खूप उत्सुक झाले होते, म्हणून मी माझ्या हातातला झाडू तिथे सोडला आणि बाहेर पळत निघून आले. बाहेर येऊन पाहिले तर सगळे किन्नर तिथे जमा झाले होते आणि त्यांच्यामध्ये अजून एक किन्नर होता जी गुरु आई होती. सगळ्या किन्नरांनी गुरु आईला घेरले होते, त्यामुळे मला दुरून काहीच दिसत नव्हते. तरी पण मी थोडे पुढे गेले तेव्हा ते पाहून दंग राहिले की तिथले सर्व किन्नर रडत होते. मी अजून पुढे घेऊन पाहिले तर गुरु आईच्या हातात छोटे बाळ लाल रंगाच्या शाल मध्ये गुंडाळलेले होते. ते बाळ खूप सुंदर होते, पण त्या बाळाला गुरु आईच्या हातात पाहून माझ्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते कारण न विचारता मी सुद्धा समजून गेले होते की ते बाळ सुद्धा एक किन्नर होते ज्याला त्याच्या आई वडिलांनी ओझ समजून किन्नरांच्या ठिकाणी सोडून दिले होते. मला या गोष्टीचे दुःख नव्हते की त्या निरागस बाळाचे आयुष्य आता बर्बाद झाले होते आणि तो मोठा होऊन इथल्या किन्नरांसारखे जीवन जगेल, लोकांच्या मैफिलमध्ये लग्न समारंभात नाचेल आणि नंतर पैसे कमवेल. उलट दुःख या सुद्धा गोष्टीचे होते की त्या बाळाच्या आई वडिलांनी देखील त्या बाळाला आपले मूल न समजता एक किन्नरच समजले होते. त्यांनी देवाच्या मर्जीला मान्य केले नव्हते. जर त्यांनी त्या बाळाला स्वतःचे मूल समजून देवाच्या मर्जीला मान्य करून खुश झाले असते तर ते बाळ इथे नाही तर आपल्या आईच्या कुशीत असते. पण आजकालची माणसं एवढ्या मोठ्या मनाची नसतात. आपल्या समाजात 100 मधून एकच घराणे असेल जिथे किन्नरला स्वीकार केले जाते आणि त्याची एका साधारण मुलासारखी परवरिश करून त्याला एक चांगले आणि समाजाचा सामान्य नागरिक बनवले जाते. बाकी 99% लोक असल्या मुलांना किन्नरांच्या ठिकाणी सोडतात किंवा रस्त्यावर सोडून जातात. मी खूप हैराण झाले होते असल्या आई वडिलांवर जे आपल्या रक्ताला आपल्या सख्या मुलाला असे सोडून देतात, हा सुद्धा विचार करत नाही की तो आपल्या आई वडिलांच्या प्रेमाशिवाय संपूर्ण आयुष्य कसे घालवेन. मी या गोष्टीचा विचार करतच खूप उदास झाले होते की तेव्हा माझी नजर खाली पडलेल्या एका चिठ्ठीवर गेली. मी खाली वाकून ती चिठ्ठी उचलली तेव्हा बाकी सर्व किन्नर त्या बाळाला घेऊन आतमध्ये गेले होते. मी गुपचूप ती चिठ्ठी उघडून पाहिली तर त्यावर लिहिले होते की मी खूप लाचार आई आहे, जर मी या बाळाला माझ्यासोबत ठेवले तर माझा नवरा मला घटस्फोट देईल आणि माझ्या डोक्यावर तर माझ्या आई बापाची पण सावली नाही ज्यांच्या दारात जाऊन मी आयुष्य घालवेन. त्यामुळे मी माझ्या बाळाला इथे सोडून जात आहे या आशेवर की माझे बाळ इथे चांगले आयुष्य जगेन. माझी मजबुरी समजून घ्या, माझ्या बाळाला सांभाळा आणि कृपा करून मला शाप देऊ नका. चिठ्ठी वाचल्यानंतर माझे मन अजूनच दुःखी झाले होते आणि मला समजले होते की काही अशा आया सुद्धा लाचार असतात की ज्यांची इच्छा असून सुद्धा आपल्या किन्नर मुलाला आपल्याजवळ ठेवू शकत नाही फक्त या भीतीमुळे की त्यांचा नवरा त्यांना घटस्फोट तर नाही ना देणार. आणि हे सत्य आहे की बहुत करून पुरुष लोक असल्या मुलांना स्वीकार करत नाही. एक वेळेस मुलींना कसे तरी स्वीकार करतात, पण बिचाऱ्या या किन्नर बाळांना कोणी स्वीकारत नाही. मी एक मोठा श्वास घेतला आणि ती चिठ्ठी हातात घेऊन आतमध्ये गेले. तिथे सगळे किन्नर त्या बाळाला कुशीत घेऊन रडत होते. यासाठी नाही की त्यांनी सुद्धा त्या बाळाला किन्नरच समजले होते. ते यासाठी रडत होते की या बाळाचे नशीब सुद्धा आपल्यासारखेच खराब असेल, या बाळाला सुद्धा आयुष्यभर तेच करायला आणि सहन करायला लागेल जे इथल्या किन्नरांनी सहन केले होते. त्या बाळाचे नाव नुपूर ठेवले गेले आणि त्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी एक किन्नर विनावर दिली. मी ती चिठ्ठी पुढे घेऊन गुरु आईच्या हातात दिली, जिला गुरु आईने आपल्या कपाटात ठेवून दिली. गुरु आई इथली सगळ्यांपेक्षा मोठी आणि सगळ्यांपेक्षा जास्त वयाची किन्नर आहे जी एक प्रकारची इथली मालकीनच समजा, कारण इथे तेच होते जी गुरु आईची इच्छा असते. मग ते पैशांचे प्रकरण असो किंवा कोणत्या कार्यक्रमाला बोलवणे आले असेल, तर तिकडे जाणे किंवा न जाणे सुद्धा गुरु आईचीच मर्जी असते. मी परत माझ्या कामात व्यस्त झाले होते. ते किन्नर आता सगळे दुःख विसरून आपल्या अश्रूंना थांबवून त्या बाळाच्या आसपास नाचायला गायला लागले. ते किन्नर लोक बाळ आपल्या घरात येण्यामुळे उत्साह साजरा करत होते. मी जोपर्यंत तिथे काम करत होते तोपर्यंत तिथे असेच नाचगाणे चालू होते. मग नंतर संध्याकाळी माझ्या वेळेला मी जायला लागले तेव्हा गुरु आईने मला त्यांच्याजवळ बोलवले. मला आता भीती वाटत होती की माझ्याकडून कोणती चुकी तर झाली नाही ना. खूप विचार केल्यानंतर माझी कोणती चूक मला लक्षात आली नाही. मग मी थोडीशी घाबरत घाबरत गुरु आईजवळ गेले. मी त्यांच्या खोलीत पोहोचले आणि त्यांच्या समोर उभे राहून खाली मान घालून म्हणाले, गुरु आई तुम्ही मला बोलवलेत का? गुरु आई म्हणाली, ही काही फळं आणि जेवण आहे, तुझ्या सोबत घेऊन जा आणि तुझ्या बहीण भावाला आणि आईला दे आणि स्वतः खा. गुरु आईने हे म्हटल्यानंतर मी पटकन आनंदात त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळची पिशवी घेऊन गुरु आईला धन्यवाद म्हटले.
मी न म्हणता गुरु आई माझी आणि माझ्या बहीण भावाची काळजी घेत होती आणि मला 2-3 दिवसांनी रात्रीचे जेवण आणि काही फळ वगैरे नक्कीच देत असायची. गुरु आईने मी धन्यवाद म्हटल्यानंतर मला खूप सारे आशीर्वाद दिले आणि मी तिथून घरी निघून आले. घरी आल्यानंतर मला स्वयंपाक बनवायला लागला नाही, त्यामुळे मी मनातल्या मनात गुरु आईला पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद दिले. मी माझ्या छोट्या बहीण आणि भावाला आणि माझ्या आईला जेवण दिले. मग झोपण्यासाठी अंथरुणावर पडले. दमल्यामुळे मला खूप त्रास होत होता. दुसऱ्या दिवशी मी माझ्या रुटीन प्रमाणे सकाळी सकाळी गुरु आईच्या घरी पोहोचले. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गुरु आईच्याच घरी राहत होते. 3 वेळेचे जेवण बनवणे, कपडे धुणे, सफाई करणे, भांडी घासणे हे सगळे काम मीच करत होते. दुपारच्या जेवणानंतर गुरु आईला कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याचे बोलवणे आले होते. त्या कार्यक्रमाला गुरु आईने बाकीच्या किन्नर लोकांना सुद्धा त्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी घेऊन गेली. आता घरी फक्त मी आणि एक किन्नर वीणा, जिला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, आम्ही दोघीच होतो. ती नुपूर घेऊन एका खोलीत जाऊन झोपून गेली आणि मी गुरु आईच्या खोलीत दुसऱ्यांदा साफसफाईचे काम करत होते. सगळ्या दिवसाची थकावट आणि आता तर मला खूप दमल्यासारखे जाणवायला लागले होते. मन म्हणत होते की इथेच पडावे आणि मस्त एक झोप काढावी. मी गुरु आईच्या खोलीची साफसफाई करून बाहेर पडले. तिथल्या हॉलची साफसफाई करून परत दुसऱ्या खोलीत आले, जिथे किन्नरांचे हंतरुण होते. मी त्या रूम मधले सगळे अस्ताव्यस्त पडलेले सामान उचलून साफसफाई करू लागले की अचानक मला चक्कर आली आणि मी चुकून एका किन्नरच्या हंतरुणावर बसले. मी अजून स्वतःला सांभाळतच होते की तेव्हा एक माणूस त्या खोलीत आला आणि त्याला माझ्याकडे येताना पाहून मी खूप घाबरले आणि पटकन तिथून उठून लांब जाऊन उभी राहिले. तो म्हणाला, चल तुला गुरु आईने बोलवले आहे. तो माणूस माझ्याजवळ येऊन आणि मला डोक्यापासून ते पायापर्यंत निहाळत म्हणाला होता, त्यामुळे मी अजूनच घाबरले होते. आणि मी म्हणाले की मी किन्नर नाहीये, मला तुझ्यासोबत कुठेच यायचे नाही. माझे बोलणे ऐकून त्याने मला पाहिले आणि एक क्षण शांत राहिला आणि परत जोराच्या आवाजात म्हणाला, अशा तर गुन्हेगारांना पाहिले आहे जे गुन्हा करून सुद्धा म्हणतात की आम्ही गुन्हा केला नाही, पण अशा किन्नरांना पहिल्यांदा पाहिले आहे की जो म्हणतोय मी किन्नर नाही. सुंदर तर तू खूप आहेस, पण आहे तर एक किन्नर ना. आता गुपचूप माझ्यासोबत चल, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. आणि हो, त्या बाळाला सुद्धा सोबत घेऊन चल, त्याला इथे एकट्याला सोडू नकोस. त्या माणसाचे बोलणे ऐकून माझं डोकं दुखायला लागलं. मी हैराण होऊन म्हणाले, कोणत्या बाळाला? माझा प्रश्न ऐकताच तो माणूस माझ्याकडे खूप रागात पाहू लागला आणि म्हणाला, त्या बाळाला ज्याला तुम्ही सांभाळत आहात, ज्याला काही दिवसांपूर्वी कोणीतरी तुमच्या दारात सोडले होते, त्या बाळाला घेऊन चल पटकन. त्या माणसाचे बोलणे ऐकून मला नुपूरची आठवण आली होती. नक्कीच तो नुपूर बद्दलच बोलत होता. त्याला लाख वेळा समजावले असते की मी किन्नर नाही, तरीही त्याने माझे ऐकले नसते किंवा माझ्यासोबत काही वाईट करण्याच्या अगोदरच मी त्याच्यासोबत जायला तयार झाले आणि सोबत नुपूरला सुद्धा घेऊन जाते, जिला गुरु आईने आपल्या जवळ बोलवले आहे. मी तिथून त्या माणसासोबत दुसऱ्या खोलीत गेले, पण तिथे नुपूर नव्हती, नाही तो किन्नर ज्याला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मला ते दोघं न दिसल्यामुळे मी खूप टेन्शन मध्ये आले होते आणि दुसरीकडे तो माणूस सुद्धा रागाने लालबुंद झाला होता. तो मला तसेच ओढत त्या कार्यक्रमात गुरु आईकडे घेऊन गेला. हे एक लग्नाचे घर होते जिथे बाकीचे किन्नर नाचत होते, पैसे गोळा करत होते, पण गुरु आई एका बाजूला बसली होती आणि हुक्का पीत होती. गुरु आई नाचत नव्हती. तो माणूस मला गुरु आईकडे घेऊन गेला, पण गुरु आई मला पाहून चकित झाली आणि म्हणाली, तू इथे का आली आहेस? मी तर विनाला बोलवले होते. गुरु आईने त्या किन्नरचे नाव घेतले होते ज्याला नुपूरला सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. गुरु आईचा प्रश्न ऐकताच माझ्यासोबत उभा राहिलेला माणूस दडबडला, खूप घाबरला. मी त्याच्याकडे पाहून गुरु आईला म्हणाले, मी तर ह्या माणसाला म्हणाले होते की मी किन्नर नाही, पण याने माझं काहीच ऐकलं नाही गुरु आई आणि मला जबरदस्ती इथे घेऊन आला, पण घरी तर विना सुद्धा नाही आणि नुपूर सुद्धा नाही. मी हे सांगितल्यानंतर गुरु आई रागात ताडकन उठली आणि म्हणाली, याचा काय अर्थ आहे की विना तिथे नाही? मी तिला सक्त ताकीद देऊन सांगितले होते की तिने घरीच राहावे आणि नुपूरला सांभाळावे, पण विना कधीच असे न सांगता घरातून बाहेर गेलीच नाही आणि ती माझ्या परमिशन शिवाय घरातून बाहेर कधीच जात नाही. मग आता ती कुठे गेली आणि का? गुरु आई खूप भडकली होती. त्यांचा राग पाहून मी 2 पावले मागे सरकले आणि म्हणाले, गुरु आई मी तर साफसफाई करत होते की हा माणूस आला आणि मला इथे जबरदस्ती घेऊन आला. आता गुरु आईचा रागाचा भडका त्या माणसाकडे गेला आणि गुरु आई त्या माणसाला ओरडत म्हणाली, तुला मी विनाला आणायला सांगितले होते, जिच्या जवळ नुपूर होती, आणि तू हिला घेऊन आलास? तुला ही कोणत्या बाजूने किन्नर वाटते? ही आमच्या घरात एक मोलकरी नाही, जिला तू विनाच्या जागेवर पकडून आणले आहेस आणि ती विना माहिती नाही नुपूरला घेऊन कुठे गेली आहे. सगळ्यांना बोलवा, आताच्या आता आपल्याला परत घरी जावे लागेल. गुरु आई खूप रागात बोलत होती, त्यामुळे मी खूप घाबरले होते. गुरु आईला मी इतक्या रागात कधीच पाहिले नव्हते. गुरु आईचा तो राग पाहून त्या माणसाने हडबडून मान हलवली आणि सगळ्यांना बोलवू लागला.
आणि तशी पण आता मैफिल संपत आली होती. सगळे किन्नर हैरान होऊन काळजीत येऊन एकत्र आले आणि गुरु आईला विचारायला लागले की काय झाले आहे गुरु आई, इतक्या गडबडीमध्ये परत का जायचे आहे आपल्याला. ज्याच्यावर गुरु आईने त्यांना सगळे काही सांगितले की विना घरी नाहीये आणि ती नुपूरला सुद्धा आपल्या सोबत घेऊन गेली आहे. पण असे सुद्धा होऊ शकते की ती नुपूरला कुठेतरी फिरायला घेऊन गेली असेल आणि आतापर्यंत कदाचित घरी सुद्धा आली असेल. पण तरीही आपल्याला घरी लवकरात लवकर जावे लागेल, म्हणजे आपल्याला माहिती पडेल की ती घरी आहे की नाही. गुरु आईचे हे बोलणे ऐकून सगळ्यांनी हो मध्ये मान हलवल्या आणि मग आम्ही सर्वजण घराकडे निघालो. मी त्यांच्या सोबत होते कारण मला हे जाणण्याची उत्सुकता होती की नक्की आता पुढे काय होणार आहे. खरंच विना नुपूरला घेऊन कुठेतरी गायब झाली आहे का किंवा घरी परत आली आहे. माझ्या घरची मला काळजी नव्हती कारण मला माहिती होती की आईने जेवण आता बनवले असेल, कारण सकाळीच मी घरात राशन किराणा भरला होता. आम्ही काही वेळातच गाडीत बसून घराकडे निघालो. पण घरी पोहोचल्यानंतर पाहिले की विना घरी नव्हतीच. गुरु आई सोबत आता बाकीचे सुद्धा टेन्शन मध्ये आले होते की नक्की विना शेवटी नोकरीला घेऊन गेली कुठे. आजपर्यंत असे कधीच झाले नव्हते की कोणता किन्नर नवीन येणाऱ्या बाळाला घेऊन बाहेर पळून गेला आहे. आणि तसे पण विना एक विश्वासू किन्नर होती जिच्यावर गुरु आईने डोळे झाकून विश्वास करत होती, कारण विना लहानपणापासूनच इथे राहिली आहे. त्यामुळेच तर नुपूरची जबाबदारी गुरु आईने विनावर सोपवली होती. पहिली इथली गुरु आई दुसरी होती जिच्या मृत्यूनंतर आत्ताची गुरु आई इथली जबाबदारी सांभाळायला लागली होती. जेव्हा विना इथे आली होती तेव्हा आत्ताची गुरु आई फक्त 22 वर्षांची होती आणि विना फक्त 7 वर्षांची होती. त्यामुळे गुरु आईचा विनावर खूप जास्त विश्वास होता, कारण गुरु आईचा विना सोबत खूप वर्षांचा संबंध होता. गुरु आईने आपल्या खास 2 माणसांना विनाच्या शोधात लावले आणि सोबतच विनाचा फोटो सुद्धा दिला होता, म्हणजे तिला शोधायला सोपे जाईल. आणि ते 2 माणसं गुरु आईचे गार्ड्स होते जे इथे सर्वंट क्वार्टर मध्ये राहत होते. रात्रीची वेळ होती म्हणून किन्नर लोक स्वतः बाहेर गेले नाही, उलट ते 2 गार्ड्स विनाला शोधत होते. सगळे किन्नर लोक खूप काळजीत होते आणि देवाला प्रार्थना करत होते की विना आणि नुपूर मिळू देत. मी सर्वांना रात्रभर चहा पाणी देत होते, कोणीच टेन्शन मध्ये झोपले नाही आणि अशीच सकाळ झाली. गार्ड्सने संपूर्ण रात्र विनाला शोधले होते पण ती कुठेच भेटली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरु आई पोलीस स्टेशनला गेली आणि विनाची मिसिंग रिपोर्ट लॉज केली. त्याच्यानंतर पोलीस सुद्धा विनाला शोधू लागले होते. सकाळचा नाश्ता बनवून मी सगळ्यांना दिला आणि मग गुरु आईच्या सोबतच विनाला शोधायला बाहेर पडले. मला इथे काम करून 3 वर्ष झाले होते. या लोकांसोबत माझे एक माणुसकीचे नाते बनले होते. त्यांना त्रास झाल्यावर मला सुद्धा त्रास होत होता, या लोकांना आनंद झाल्यावर मला सुद्धा आनंद होत होता आणि माझी इथल्या किन्नरांसोबत चांगली मैत्री सुद्धा झाली होती. त्यामुळेच मी विनासाठी काळजीत पडले होते. इथे काम करण्याअगोदर मी खूप गरीब होते. मी फक्त 17 वर्षांची होते जेव्हा माझ्या बाबांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. माझे बहीण आणि भाऊ छोटे होते जे काम करू शकत नव्हते, तेव्हा बाबानंतर मीच घराघरात काम करणे सुरू केले. त्यामुळे घरात थोडेफार पैसे यायला लागले होते आणि त्यामुळेच आमचा घर खर्च भागत होता. माझे बाबा एक मजदूर होते जे मजुरी करून पैसे कमवत होते. ते काही कोणत्या सरकारी कामात नव्हते की आम्हाला पेन्शन भेटेल आणि आमचा घर खर्च सहजरित्या भागेल. त्यामुळेच मला दुसऱ्यांच्या घरी काम करायला लागले होते. माझी आई शिलाईचे काम करत होती. जेव्हा बाबांचा मृत्यू झाला तेव्हा मी 12वी मध्ये होते. ते गेल्यानंतर आमच्याकडे पुढे शिकण्यासाठी एवढे पैसे नव्हते, पण लोकांच्या घरात काम करून मला खूप त्रास सहन करावा लागला होता. कधी कधी पगार वेळेवर भेटत नव्हता तर कधी कधी माझ्या हातून काहीतरी सामान तुटत होते आणि कधी कधी त्या घरातली छोटी मुलं माझ्यासोबत बदतमीजी करत होते. आणि याचमुळे एक दिवस मी एका मुलाला खूप वाईटरित्या ओरडले होते जो माझ्यासोबत बदतमीजी करत होता. त्यामुळे तिथल्या मालकीने मला घरातून बाहेर हाकलून दिले. त्यांना हे सहन झाले नव्हते की त्यांच्या मुलाला एक मोलकरीने ओरडली. त्या दिवशी मी त्या घरातून निघून रस्त्यावर बसले होते आणि रडत होते. त्या मालकीने माझा पहिला पगार सुद्धा दिला नव्हता, मला रिकाम्या हातानेच नोकरीवरून काढून टाकले होते. मी रडतच होते की आता घर खर्च कसा भागेल, कारण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. मी याच विचारात होते की काही किन्नर लोक माझ्या जवळ आले ज्यांना पाहून मी खूप घाबरले आणि उभी राहिले. पण पुढेच गुरु आई सुद्धा उभी होती ज्यांनी मला रडण्याचे कारण विचारले. मी त्यांना रडता रडता सगळं काही सांगितले. मग गुरु आईने मला त्यांच्या पर्स मधून काढून काही पैसे दिले. मी पैसे घेण्यास नकार दिला पण गुरु आईने मला खूप प्रेमाने समजवले आणि थोड्याशा ओरडल्या आणि मग त्यांनी माझ्या हातात जबरदस्तीने पैसे दिले. सोबतच माझ्याकडे एक चिठ्ठी दिली ज्याच्यावर एक पत्ता लिहिला होता. मी रडायचे बंद करून त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा गुरु आई म्हणाल्या, तुला काही अडचण नसेल तर तू आमच्या घरी कामाला येऊ शकतेस. आम्हाला तसे पण एका मोलकरणीची गरज आहे जी घरातली सर्व काम करेल. गुरु आईचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले होते आणि म्हणाले की मला कोणत्याच प्रकारची अडचण नाही, मी रोज तुमच्याकडे काम करायला येत जाईल. मी हे म्हणल्यानंतर गुरु आईने माझ्या पाठीवर थाप मारली आणि आपल्या साथींसोबत निघून गेली.
माझी अडचण दूर झाली होती आणि मी रोजच गुरु आईच्या घरी काम करायला लागले होते आणि सगळ्या किन्नर सोबत माझी खूप छान मैत्री सुद्धा झाली होती। मला इथे काम करण्यात कोणतीच अडचण आली नव्हती किंवा कोणताच किन्नर माझ्यावर ओरडत नव्हता आणि नाही कोणी माझ्यासोबत बदतमीजी करत होता। उलट सगळेच लोक मला खूप सन्मान देत होते आणि तेव्हाच मला जाणवले होते की किन्नर लोकांना पुरुष आणि स्त्री दोघांपेक्षाही जास्त समजते की कोणासोबत कसे वागावे। गुरु आई मला प्रत्येक महिन्याला चांगला पगार देत होती ज्यामध्ये माझा आणि माझ्या घरच्यांचा चांगल्या प्रकारे खर्च भागत होता। हे किन्नर लोक मला घरी जाण्या अगोदर जेवण आणि काही फळ वगैरे सुद्धा देत होते आणि कधीच मला त्यांच्या उपकाराची जाणीव करून देत नव्हते। इथे मला काम करता करता 3 वर्ष निघून गेले होते आणि आता मी 20 वर्षांचे झाले होते आणि या 3 वर्षात पहिल्यांदा असे झाले होते की कोणीतरी छोटे बाळ इथे सोडून गेले होते, नाहीतर इथे तरुण किन्नरच येत राहायचे आणि इथलेच होऊन जायचे। पण आता विनाचे गायब होणे एक सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता। आम्ही तिला शोधायला बाहेर निघालो होतो तेव्हा एका बस स्टॉपवर पोहोचलो जिथे खूप साऱ्या बसेस उभ्या होत्या आणि काही प्रवासी त्या बस मधून उतरत होते तर काही प्रवासी चढत होते। आम्ही आणि गुरु आई सगळ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जाऊन त्यांना विनाचा फोटो दाखवून विचारत होतो पण कोठूनच काहीच माहिती मिळत नव्हती। तेव्हा आम्ही एका शेवटच्या बस कडे गेलो जेणेकरून त्यांच्याकडून तरी काहीतरी माहिती मिळेल आणि शेवटी आम्हाला तिथून माहिती मिळालीच की विना याच बस मध्ये बसून कुठेतरी गेली आहे। तेव्हा आम्ही त्याच बस मध्ये बसलो आणि अर्ध्या तासात तिथे उतरलो जिथे त्यांनी विनाला सोडले होते। आम्ही लोकांना विचारत विचारत त्या जागी पोहोचलो जिथे लोकांनी सांगितले होते की विना आली आहे। एका घराच्या समोर पोहोचलो तर हे पाहून दंग राहिलो की विना नुपूरला शाल मध्ये गुंडाळून मांडीवर घेऊन एका दरवाजाच्या बाहेर बसली आहे आणि तो दरवाजा बंद होता। विनाच्या हातात एक काठी होती ज्या काठीने ती प्रत्येक क्षणाला त्या दरवाजावर वाजवत होती आणि सोबत हे म्हणत होती की मला न्याय हवा आहे, माझ्यासाठी नाही तर नुपूरसाठी। आम्ही सगळे हैराण होऊन गुरु आईच्या मागे चालत चालत त्या घराकडे पोहोचलो तेव्हा विना आम्हा सर्वांना पाहून गडबडून उठली आणि पाहता पाहता रडायला लागली आणि नुपूरला घेऊन गुरु आईच्या समोर हात जोडू लागली। गुरु आईने जोडलेले हात खोलले आणि विचारले, का केलंस तू असे आणि हे घर कोणाचे आहे? गुरु आईने हे विचारताच विना परत एकदा रडायला लागली आणि नुपूरला आपल्या छातीशी लावून म्हणाली, हे माझ्या आई वडिलांचे घर आहे, माझे आई वडील आता या जगात नाही आणि आता इथे माझा भाऊ आणि बहिणी राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांची 2 मुले पण राहतात। विनाने हे सांगितल्यानंतर गुरु आईने परत एकदा विचारले, मग या सगळ्याचा नुपूर सोबत काय संबंध आहे? मग विना म्हणाली की नुपूर ही माझी भाची आहे, माझ्या सख्या भावाची मुलगी। विनाने हे सांगितल्यानंतर आमच्या सगळ्यांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले होते। मग परत एकदा गुरु आईने आश्चर्यचकित होऊन विचारले, असे कसे होऊ शकते? तुला कसं काय माहिती पडलं की नुपूर तुझी भाची आहे? हिला तर एक व्यक्ती आपल्या दारावर सोडून गेला होता ज्या व्यक्तीला आपण पाहिले सुद्धा नाही। मग विनाने नुपूरचा डावा हात शालीतून बाहेर काढला आणि त्या हातावर एक मोठे काळे निशान दाखवले आणि म्हणाली, हे काळे निशान आमच्या खानदानाची जन्मखून आहे, अशीच खून माझ्या एका खांद्यावर सुद्धा आहे, माझ्या बाबांच्या सुद्धा खांद्यावर होती आणि भावाच्या खांद्यावर सुद्धा आहे। म्हणून नुपूरचे हे निशान पाहून मला संशय आला की या बाळाचा आणि माझा काही संबंध तर नाही ना, त्यामुळे मी DNA टेस्ट केली ज्यामुळे सिद्ध झाले की तिच्या सोबत माझ्या रक्ताचे नाते आहे आणि हे माझ्या भावाचेच मूल आहे। कारण माझा एकच भाऊ होता, मला बहीण नाही, त्यामुळेच मला समजले की हे माझ्या भावाचे मूल आहे। त्यामुळेच मी माझा आणि नुपूरचा हक्क मागण्यासाठी इथे निघून आले। नाचणे गाणे करून लोकांची चेष्टा मस्करी सहन करून जसे मी आयुष्य घालवले, माझी इच्छा नव्हती की नुपूरचे सुद्धा आयुष्य माझ्यासारखेच घडावे। माझी इच्छा होती की नुपूर लिहून वाचून शिक्षण घेऊन मोठी व्हावी, एका साधारण व्यक्तीसारखे जीवन जगावे, त्यामुळे तिला तिथून इकडे घेऊन मी पळून आले। कारण मला माहिती की नुपूर आपल्याकडे एक साधारण आयुष्य नाही जगू शकत। असे बोलून विना शांत बसली तेव्हा गुरु आईने एक मोठा श्वास घेतला, जसे काही गुरु आईला सगळे काही समजले आहे। मग मी सुद्धा हैराण होऊन म्हणाले, तुला सुद्धा तुझ्या आई वडिलांनी घरातून बाहेर काढले होते का? माझ्या या प्रश्नावर गुरु आईने माझ्याकडे रागाने पाहिले तेव्हा मी माझी जीभ दातांमध्ये दाबली पण विना रडत म्हणाली, मला माझ्या बापाने नाही तर आईने घरातून बाहेर काढले, कारण नाही मी एक स्त्री होते नाही पुरुष, मी तर एक किन्नर होते आणि माझ्या आईला एक मुलगी तर स्वीकार होती पण एक किन्नर नाही। तिने मला कधीच तिच्या जवळ ठेवले नाही, कायम माझ्यावर ती तिरस्कार करत राहिली। माझ्या बाबांना सुद्धा मी एवढी खास पसंत नव्हते पण माझ्यावर ते तिरस्कार करत नव्हते नाही मला झिटकारत होते, फक्त मला माझ्या हालातवर असे सोडले होते, मला माझ्या आजीनेच सांभाळले होते। माझी सख्खी आई माझ्या मोठ्या भावावर खूप प्रेम करत होती, त्याला आपल्या हाताने जेवण भरवायची, आपल्या हाताने आंघोळ घालायची आणि आपल्या हाताने तयार करून स्कूलला पाठवायची, त्याच्यासोबत खेळायची, त्याचे सगळे नखरे पूर्ण करायची। त्याचा ती खूप लाड करत होती पण माझ्या बाबतीत ती काहीच करत नव्हती। माझी आई मला धक्का देऊन दूर ढकलत होती, माझा तिरस्कार करत होती। मी तिच्याजवळ गेले तर ती मला तिच्यापासून लांब ढकलायची, माझ्याकडे साधं प्रेमाने सुद्धा पाहत नसायची, तर लाड प्रेम करणे दूरचीच गोष्ट होती।
माझ्या आजीनेच मला सांभाळले, मला प्रत्येक वस्तू दिली, तीच मला जेवण भरवायची आणि माझे सगळे काम करायची. बाबा तर माझ्याकडे लक्ष द्यायची नाही, त्यांना माझे काही देणे घेणेच नव्हते की मी जिवंत आहे की मेले आहे. माझी आजी माझ्या आई वडिलांना नेहमी समजवायची, पण त्यांच्यावर काहीच असर होत नव्हता. ते नेहमी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होते, त्यामुळे आता माझ्या आजीने त्यांना समजवायचे सोडून दिले होते. मी त्यावेळेस छोटी होते. मला नव्हते माहिती की माझे आई वडील एवढा माझा तिरस्कार कोणत्या गोष्टीसाठी करत आहे. आणि जेव्हा मी हा त्रास सहन करत 7 वर्ष घालवले, म्हणजे मी 7 वर्षांची झाले, तेव्हा माझा एकुलता एक सहारा माझी आजी या जगातून निघून गेली. त्यानंतर माझ्या आई वडिलांना मी एक ओझे वाटू लागले होते. तेव्हाच त्यांनी मला किन्नरांच्या हवाली केले होते. त्या दिवशी मी खूप रडले होते, ओरडले होते की मला तुमच्यापासून दूर करू नका. त्यांच्या पायाशी पडून मी रडले होते की मला तुमच्या सोबत घेऊन चला, मला इथे सोडून जाऊ नका. पण त्यांनी माझ्यावर दया केली नाही आणि मी कायमची गुरु आईजवळच राहिले. आणि जेव्हा मोठी झाले तेव्हा तेच करायला लागले जे प्रत्येक किन्नर लाचार होऊन करतो, म्हणजे नाच गाणे आणि पैसे कमावणे. मला हे आयुष्य कधीच पसंत नव्हते, पण हे काम मी लाचारीने करत होते, कारण मला फुकटचे अन्न खायचे नव्हते. मी जर काम करण्यासाठी नकार दिला असता तर बाकीच्या किन्नर लोकांनी सुद्धा नकार दिला असता. ते म्हणाले असते मी गुरु आईची खास आहे आणि बाकी सर्व सावत्र. म्हणून मी शांत झाले आणि माझे तोंड शिवून घेतले आणि बाकी किन्नरांसोबत तेच काम करायला लागले. मी कधीच पलटून माझ्या आई वडिलांकडे आले नाही. आणि जेव्हा इतकी वर्ष निघून गेल्यानंतर नुपूर माझ्या जीवनात आली, माझी इच्छा नव्हती की नुपूर सोबत सुद्धा तेच घडावे जे माझ्यासोबत घडले होते. त्यामुळेच मी इथे न्याय मागायला आले आहे. मला माझ्या आई वडिलांनी झिडकारले होते, पण नुपूर नशीबवान होती की तिची आई तिला स्वीकार करायला तयार होती, पण बाप नाही. माझे आई वडील तर माहिती नाही या जगातून कधी गेले. मी माझ्या भावाला म्हणजे नुपूरच्या वडिलांना खूप समजवले, त्याला देवाची शपथ दिली की त्याने नुपूरला स्वीकार करावे. सगळी माणसे तर देवानेच घडवलेली असतात ना, मग त्याच्यात हस्तक्षेप करणारे आपण कोण. पण माझा भाऊ नुपूरला स्वीकार करण्यास तयारच झाला नाही, त्यामुळे मी घराच्या बाहेर बसले आणि म्हणाले मी तेव्हाच इथून जाईन जेव्हा तो नुपूरला स्वीकार करेन. प्रत्येक येणारा जाणारा माणूस विचारत होता आणि मी गर्वाने म्हणत होते की मी या घरातली मुलगी आहे, याची बहीण आहे आणि हे बाळ त्याचे मूल आहे. वीना हे बोलून शांत बसली तेव्हा आम्ही सर्वांनी अश्रूंनी भरलेले डोळे साफ केले की प्रत्येक किन्नरची हीच तर कहाणी असते जी वीनाची होती. किन्नरला त्याचे घरचे कधीच स्वीकारत नाही, पण तो किन्नर आहे तर त्याची यात काय चुकी आहे. त्याची याच्यात काहीच चुकी नसते, तर त्यांना देवाने घडवलेले असते. आणि जे लोक त्यांना स्वीकारत नाही म्हणजे ते देवाचा निर्णय स्वीकारत नाही आणि आपल्या देवाला ते नाराज करतात. आम्ही सर्वजण हाच विचार करत होतो की आतमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही क्षणातच दरवाजा उघडला आणि एक स्त्री दरवाजातून बाहेर आली आणि वीनाकडून नुपूरला घेऊन तिला पाप्या देऊ लागली, म्हणजेच ती नुपूरची आई होती. तिने सांगितले की मी नुपूरला माझ्याजवळच ठेवणार आहे आणि माझ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. मग भलेही मला लोकांच्या घरची धुनीभांडी करायला लागली तरी काहीच हरकत नाही, पण मी माझ्या मुलीला माझ्याजवळच ठेवणार, या माणसाला घटस्फोट देणार. तेव्हाच नुपूरचा बाप म्हणजे वीनाचा भाऊ बाहेर आला आणि हरलेल्या आवाजात म्हणाला की मी तुला घटस्फोट नाही देऊ शकत, तू नुपूरला आपल्या जवळ ठेव. नुपूरची आई परत म्हणाली की फक्त नुपूरलाच नाही तर वीनाला सुद्धा आपल्या जवळच ठेवणार, शेवटी ती माझी नणंद आहे. वीनाच्या भावाने वीनाकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि वीनाचे सुद्धा डोळे अश्रूंनी भरले होते. वीनाच्या भावाने वीनापुढे शर्मेने हात जोडले, त्याच्यावर वीना रडता रडता त्याच्या गळ्यात पडली. दोघे खूप वेळ रडत होते आणि नंतर त्याने वीनाच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला आई वडिलांनी त्यांचा तिरस्कार माझ्यात सुद्धा भरला होता, शक्य असेल तर मला माफ कर वीना. वीनाने त्याला माफ केले आणि ती गुरु आईकडे पलटली, तर गुरु आईने सुद्धा तिला इथे राहण्याची अनुमती दिली, कारण एखाद्या किन्नरला जर त्याची फॅमिली मिळत असेल तर त्यांना अजून काय पाहिजे. वीना आम्हाला सगळ्यांना भेटून आपल्या भाऊ वहिनी आणि नुपूर सोबत घरात गेली आणि आम्ही सुद्धा गुरु आई सोबत घरी परत आलो. पण त्या दिवशीपासून गुरु आईने स्वतःला एक वचन दिले होते की जर आता कोणते बाळ आपल्या किन्नरांजवळ आले तर आपण त्याला चांगले शिक्षण देऊ आणि समाजाचा एक चांगला नागरिक बनवू, त्याला त्याच्या पायांवर उभे करू, पण त्याला नाच गाणे शिकवायचे नाही. आणि गुरु आई सोबत तिथल्या हजर असणाऱ्या प्रत्येक किन्नरने स्वतःला हे वचन दिले की गुरु आईनंतर सुद्धा ही प्रथा अशीच चालवली जाईल.